जरांगे पाटील शरद पवारांचा बाप झालाय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. परभणीतील ओबीसी भटके विमुक्त यांच्या एल्गार सभेत बोलताना आंबेडकर यांनी इतिहासात फार जणांना संधी मिळत नाही, मोजक्या लोकांनाच संधी मिळते, म्हणून जरांगे पाटील यांना इतिहासात नाव कोरण्याची संधी आहे. 6 महिन्यांपूर्वी जरांगे पाटील कोण होते हे कोणालाही माहीत नव्हते, पण हा सामान्यातला सामान्य माणूस आज शरद पवारांचा बाप झालाय असं म्हटलं आहे. परभणीत ओबीसी आणि भटके विमुक्त जमातीच्या एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे, शरद पवार आणि भाजपवर हल्लाबोल केला. मराठा आरक्षणासाठी ओबीसी लढायला तयार आहे, परंतु स्वतंत्र मराठा आरक्षणासाठी आम्ही लढू, आमच्या ताटातून आरक्षण देणार नाही, असं आंबेडकर यांनी सांगितलं. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगेंना सल्ला दिला आहे. ते म्हणाले की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हा ओबीसी ही लढतील, पण ओबीसींची अट तुम्ही मान्य केली पाहिजे. अट अशी आहे की आमचं ताट आम्हाला राहू द्या, आपण वेगळं ताट काढू, त्यामध्ये गरीब मराठ्यांना आरक्षण देऊ. मी शर्वरी, सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.